जालना जिल्ह्यामध्ये मनसेच्या वतीने अधीक्षक अभियंता यांना वीज बिल दरवाढ आणि वीज बिल माफी संदर्भात निवेदन दिलं होतं, मात्र एक महिना उलटला तरी देखील कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने अधिकाऱ्यांना वाढीव वीज बिलाचे हार घालणार असल्याचं मनसे जिल्हाध्यक्ष गजानन गीते यांनी सांगितलंय. वीज बिल दरवाढ आणि वीज बिल माफी संदर्भात मनसेने अभियंत्यांना निवेदन दिलं होतं. एक महिना उलटला मात्र या संबंधित अधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने मनसेच्या वतीनं या अधिकाऱ्यांना जाब विचारो हे आंदोलन केलं. तसेच येणाऱ्या काळात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष गजानन गीते यांनी दिलाय. मागच्या 30/7/2020 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीनं अधीक्षक अभियंता या सर्कल ऑफिसला आम्ही मनसेच्या वतीने वीज बिल दरवाढ आणि वीज माफीच्या संदर्भात निवेदन दिले होते. एक महिना उलटला तरी पण या सरकारकडून, या अधीक्षक अभियंता, या MSEB च्या कार्याकडून कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. आज शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे, भरमसाठ वीज बिल वाढ करून या ठिकाणी आज त्यांनी हे खूप मोठं या शेतकरी आणि सर्वसाधारण जनतेला वेठीस धरण्याचं काम हे शासन आणि MSEB करत आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज या ठिकाणी जाब विचारो आंदोलन या MSEB ऑफिसला, सर्कल ऑफिस कार्यालयाला आम्ही करत आहोत. आज MSEB च्या अधिकाऱ्याला या वाढीव वीज बिलाची हा हार आम्ही त्या ठिकाणी त्यांना सप्रेम भेट या ठिकाणी देणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये 8 दिवसात जर या वीज प्रश्नाचा त्यांनी हा मार्ग निकाली लावला नाही तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून खळखट्याक केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राष्ट्रसाहेब ठाकरे यांचा वीज बिल दरवाढ करणाऱ्या या सरकारचा वीज बिल माफ करा अन्यथा. जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN News, जालना.